पाहिजे। महाविकास आघाडीचा विशेष असो, महाराष्ट्र सरकारचा विशेष असो, भारतीय जनता पार्टीचा विशेष असो। दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। जनता पक्ष हा खंबीरपणे उभा आहे, त्या भावनेतून हे आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। त्याची तीव्रता पुणे विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये कमी राहील, कारण की आमच्याकडे शासनाच्या निष्क्रियतेमुळे दूध उत्पादक शेतकरी फार कमी आहेत। साधारणतः 2011 सेन्सस्प्रमाणे 275 मिलीलिटर प्रति माणसी जर दूधचं आपण विचार केला तर 3-3.5 लाख लिटर दूध रोज आमच्याकडे तयार व्हायला पाहिजे होतं। आज रोजी वर्षभराचं ॲव्हरेज काढलं तर 50-52 हजार लिटरच्या वरते दुधाची निर्मिती होत नाही। संपूर्ण दूध आमच्या भागातील पश्चिम महाराष्ट्रातून येते, तेही आमचे बंधूच आहेत, आणि म्हणून गाईच्या दुधाला 30 रुपये भाव, 10 रुपये अनुदान, भुकटीला प्रति किलोग्रॅम 50 रुपये अनुदान, या अतिशय माफक आणि रास्त मागण्यांसाठीही आज आम्हाला या सरकारनं रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापासून जेव्हा सर्व व्यापार आणि दळणवळण बंद झालेलं आहे, तेव्हा हा एकमेव साधन आहे ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं घर काही प्रमाणात चालू शकतं। त्याच्यावरही हे सरकार घाला घालून राहिलं। आमची इच्छा नव्हती की या कोविडच्या महामारीमध्ये सर्व सोशल डिस्टन्सिंग आणि पॅन्डेमिकच्या परिस्थितीमध्ये आम्ही असं रस्त्यावर यावं, पण या सरकारनं भाग पाडली। हे करत असताना आमच्या नेत्यांनी आदेश दिला होता कुठेही शासकीय मालमत्तेचं नुकसान होऊ नये, दूध रस्त्यावर फेकणं हे तर अजिबातच आपण करू नये, आणि म्हणून आम्ही अतिशय शांतता मार्गानं या सरकारचा निषेध व्यक्त करीत आहोत। मला वाटते आज हे महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। अकोला जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन आता सुरुवात झालेलं होणार आहे। अकोला शहरात विचार केला तर रात्री 12 वाजतापासून अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे। आमच्याकडे रात्री 12 नंतर इथं गाड्यांना सुरू होतात, आणि मला असं वाटते की हा जो शेतकऱ्यांचा जागर आहे याच्यातून कुठंतरी या निंद्राधीन आणि निष्क्रिय झालेल्या शिवसेनाप्रणित महाविकास आघाडी सरकारला जाग येईल, आणि ते कुठंतरी शेतकऱ्यांना न्याय द्यायची भूमिका घेतील अशी मी ईश्वरासाठी प्रार्थना करतो। त्यांना ईश्वर सदबुद्धी देऊ ही पण प्रार्थना करतो। आणि आमचं आंदोलन हा पहिला टप्पा आहे, त्यामध्ये सरकारनं जर डोळे उघडले नाहीत याची तीव्रता येणाऱ्या दिवसात वाढण्याचाही विचार आम्हाला करावा लागेल।